रसिका आपल्यासाठी करतीये बिटाच्या करंजा, बरोबर? बर, आता हा पॅन आपण तापत ठेवलाय, काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण खोबरं घालून घेऊया. बर, पीठ घालूया. बर, पुढे काय? साखर घालू ना? हो, साखर घाल. अर्धी अर्धा अर्धी वाटी. अर्धी वाटी. बर, आता काय? दूध पावडर. बर, ती पण अर्धी वाटी. बर, करंजी मधला जो भाकर असतो तो आपण तयार करून घेतोय. आणि साखरेच्या ऐवजी गुळ पण घालू शकतो आपण. रंगासाठी साखर घातली. ठीक आहे, आता हे काय आपल्याला फक्त परतून घ्यायचं पॅन वरती? ठीक आहे, पण ते परतून घेता घेता मला सांग, तू मग अशी म्हणालीस की तू गाणं तुझ्या आईकडनंच शिकलीस. हो हो. मग मी मग अशी म्हणालो तसं एक गाणं आम्हाला तुम्ही दोघी मिळून ऐकवा. नक्कीच चालेल ना? हो, प्लीज ऐकवा. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सयारी घाल्या सासुरा, सयारी घाल्या सासुरा, आला आला वारा. वा, क्या बात है, फार सुंदर गायला तुम्ही दोघी. आता हे परतून झालेलं आहे. हो. आणि त्याला पाणी सुटलं होतं ते पण त्याच्यामध्ये छान मिक्स झालंय. हो. घट्ट झालंय. पुढे काय करायचं? थोडीशी वेलची पूड टाकूया. बर, घ्या. पुढे हे करंजीच्या आतलं सारण किंवा भाकर तर आपलं व्यवस्थित झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता हे पारी करण्यासाठी आपण लाटून घेऊया. लाटून घ्यायचं. बर, पण मग अशी तू आम्हाला सांगितलंस की रवा आणि काय काय याच्यात? रवा, मैदा आणि मोहन आहे. बर, म्हणजे थोडस तूप घ्यायचं, ते फेटून घ्यायचं. बर, पण त्यात थोडे थोडे कण असतात. बरोबर, त्यामुळे. बर, आणि थोडस दूध आणि थोडस मीठ. बर, रवा, मैदा आणि गरम केलेलं तूप. बरोबर, आणि मीठ घातलंय, थोडस दूध आहे, असं हे मळून घेतलेलं आहे पीठ. याची आता पारी लाटायची. चालेल, चा लगेच आपण या कृतीकडे वळूया. बिटाच्या करंजांसाठी लागणार आहे बिटाचं मिश्रण आपण तयार केलं आणि मैदा आणि रवा याचं मिश्रण केलेलं. बरोबर, त्याचे गोळे करून घेतले. लाटायला पाहिजे. मग आता लाटायचं काम काकू करणार का? नाही, मी करते ना, ती सांगेल काही चुकत असेल तर. काहीच हरकत नाही. चालू करूया. हो, प्लीज. थोडस तूप लावून घेऊया. पण हे लागता लागतं मला सांग की आता तुझं गाण्याचं शिक्षण प्राथमिक काकूंकडेच झालं, म्हणजे तुझ्या आईकडे, किंवा तू आता बाहेरही शिकतीयस, या सगळ्याच्यावरती सारेगमप हा एक टप्पा आला होता. पण मग आता तुझं काय ध्येय आहे? आता मला एक खूप छान प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे. बर, आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. बर, ठीक आहे. आणि हे लाटून पण व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याच्यात सारण भरून घेऊया. बर, करतोय का? हो, तुला मदत करतो मी थोडी. म्हणजे कसं खाताना मलाही असं वाटलं पाहिजे की चला माझाही काहीतरी हातभार आहे या रेसिपीला. थोडस दूध. वा, छान होणार करंजी. दूध थोडस आपल्याला लावून घ्यायचं. बर, आपण बऱ्याच वेळेला हे असं चिकटू नये म्हणून कॉर्नफ्लोअर पण वापरतो ना, त्याची पेस्ट करून. बर, व्हेरी गुड. आता काय करायचंय? आता कातळ हवं. घ्या. करंजी तयार झालेली आहे, आता फक्त ती तळून घ्यायची. चला, तळून घेतली की आपली बिटाची करंजी तयार होती. पण काय, करंजी म्हणा, लाडू, चकल्या हे पदार्थ कसे एक करून भागत नाही.